अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। धंपर आणि बसचा जामनेर पळसखेडा येथे अपघात। शाळेचे दोन विद्यार्थी किरकोळ जखमी तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। जामनेरहून जळगावकडे निघालेल्या बस क्रमांक MH 19 BG 13 37 पळसखेडालगत जळगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर क्रमांक MH 19 Y 23 13 ने जोरदार धडक दिल्याने बस चालक विशाल काभे यांच्यासह दोन शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। वाहक जामनेर आगार, आमची नियोजित फेरी जामनेर जळगाव घेऊन 2020 जामनेर मार्गस्थ आलो। त्यावेळी तो फळास खेळच्या पुढे एक साकेगावचा टेम्परवाला जोरात आला आणि त्याने आमच्या गाडीला कट मारलेला आहे। तरी आमच्या चालकाने फार हुशारीने एक गाडी कंट्रोल केली आणि या अपघातामध्ये चालकाच्या पायाला लागलेले आहेत आणि दोन शाळकरी मुलांना ते काचा वगैरे किरकोळ लागलेला आहे। प्रवासाला लागला नाही लागलेली।